लंडनमधील एका सलूनमध्ये फायर हेअर कट केल्याचा व्हिडिओ नेटवर व्हायरल होत आहे. त्यानंतर मुंबईतील अनेक सलूनमध्ये फायर हेअर कट केले जाते याचे अनेक सलून व्यावसायिकांनी प्रात्यक्षिक केले आहे. परदेशात तसेच शहरात कमी वेळेत मोठ्या प्रसिद्धीस होतात आलेला फायर कटिंगचा ट्रेंड आता ग्रामीण भागातही रुजू लागलाय. मावळ तालुक्यातील तळेगाव या छोट्याशा गावात जी स्पिरिट या सलूनमध्ये फायर कटिंग करण्यासाठी सध्या तरुणांची रीग लागली आहे. जवळपास 5 पिढ्यांपासून सलून व्यवसाय करणाऱ्या शिंदे कुटुंबातील 5व्या पिढीतला गौरव शिंदे या 22 वर्षीय तरुणाने काळानुरूप हेअरस्टाईलमध्ये बदल करत अनोख्या फायर हेअर कटिंगच्या माध्यमातून संपूर्ण मावळ तालुक्यात प्रसिद्धी मिळवली आहे. सोशल मीडियावर गौरव याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्राहक शोधत का होईना तळेगाव येथील त्याच्या जी स्पिरिट या सलूनमध्ये फायर हेअर कटिंग करण्याचा अनुभव घेण्यासाठी गर्दी करू लागलेत. फायर हेअर स्टाईलचा फायर कट सध्या मोठ्या आकर्षणाचा ट्रेंड असून डोक्यातले केस पाहिजे तशा आकाराने सेट करता येत असल्याने फायर कटिंगचा तरुणांमध्ये क्रेज वाढलाय. अनोख्या प्रकारचे जेल लिक्विड केसांवरती लावून केसांना आग लावली जाते. त्यानंतर 2 कंगव्याच्या साह्याने केसांना पाहिजे तसा सुंदर लुक देता येतो. परंतु हे सर्व करत असताना विशिष्ट जबाबदारी घेण्याची गरज असल्याचे गौरव शिंदे यांनी सांगितले. फायर कटिंग हे केसांवरती आग लावून केसांची डेन्सिटी कमी करण्याचं काम फायर कटिंग करते. त्याचं सोशल मीडियावरती बाहेर देशातून खूप व्हिडिओ व्हायरल होत होत्या. त्या माध्यमातूनच मी ते व्हिडिओ पाहून आपण आपल्या सलूनमध्ये असं काहीतरी केलं पाहिजे या अनुषंगाने मी इच्छेची सुरुवात केली होती. त्याचा रिस्पॉन्सही मला खूप चांगल्या प्रमाणात आहे. तालुक्यातून लोक मोठ्या प्रमाणावरती येतात, पण काही लोकांच्या मनात कन्फ्युजन असतं का आग लावल्यानंतर केसांना होईल काय काय नाही. त्याचं त्यांनी डेमो पाहिल्यानंतर काही लोक करतात, काही लोक घाबरून करत नाही. पण जे अगोदर कस्टमर येत होते त्यांच्यापेक्षा आता कस्टमरची संख्या जरा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.